रशिया युक्रेनमध्ये युद्धाचा भडका उडाल्यानंतर भारतातील शिक्षणासाठी गेलेले हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेत, त्यामध्ये नाशिकमधील आदिती, विवेक देशमुख आणि प्रतीक प्रमोद जोंधळे यांचा देखील समावेश आहे. युक्रेनमध्ये रशियानं केलेल्या हल्ल्यानं भयभीत झालेले हे विद्यार्थी तिथे एका बेसमेंटमध्ये लपलेले आहेत. त्यांना ना अन्न मिळतंय ना पाणी. प्रचंड हाल सोसत ते एक एक दिवस काढत आहेत. त्याचा व्हिडिओ त्यांनी नाशिकमध्ये स्थित असलेल्या आपल्या घरच्यांना पाठवलाय. त्यामुळं कुटुंबानं देखील चिंता व्यक्त करत सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. हे दोन्ही विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी युक्रेनला गेले होते. युक्रेनच्या खर्किव मेडिकल हॉस्टेल इथं ते निवासात आहेत. आपल्या वेळेनुसार 12 वाजेपर्यंत शेवटचं लास्ट बोलणं झालं आणि त्यांच्या वेळेनुसार तेव्हा तिथे 9 वाजलेले होते आणि मेस पण बंद होती. खाण्यापिण्याचे खूपच हाल होत होते, म्हणजे त्यांनी डायरेक्ट मेस बंद करून टाकलेली होती. हल्ला जो झाला सकाळी, त्याचा कॉन्टॅक्ट रात्री 12-12:30 दरम्यान झाला. तर त्याच्यानंतर मात्र पुढे प्रोसेस करायला आता प्रॉब्लेम असा येतो आहे की त्याचं कॉन्टॅक्ट होत नाही आता. आणि सगळे 3,500 विद्यार्थ्यांना कॉलेजच्या बेसमेंटमध्ये त्यांना बंकर बनवलेले तिथं ठेवलेले. फूड आणि अन्नाचा तिथं जास्त विषय हा तिचा एक मेसेज आलेला होता. बस त्याच्यानंतर मग काही कॉन्टॅक्ट होऊ शकतो.